राधिका, अगर जीवन पूर्ण करून जात नानी जी मी पाहते. अरे म्हातारी निशी, अरे बापरे सगळे चेहरे होती ये आलीच पाहिजे. अरे यार तुम्हा सगळ्यांचा काय प्रॉब्लेम आहे यार? काय प्रॉब्लेम आहे तुम्हा लोकांना सगळ्यांना माझ्याशी? आल्या दिवसापासून ना एक दिवस तुम्ही मला नीट राहू नाही दिलं इकडे. काय रे मिशी, पेपर मध्ये का फोटो टाकला? पेपर मध्ये फोटो टाकला तुम्हाला किती त्रास झाला तुला माहिती तरी आहे का रे? गप नाही, गुडघे बघ ना तू. काय कर राधिका, रंग लावला यार तोंडाला तू माझा. काय प्रॉब्लेम आहे यार तुम्हा सगळ्यांचा ना मला कळत नाही. आज सगळे ना 31st ची पार्टी करत होते. आयुष्यात पहिल्यांदा मी जरा व्यवस्थित पार्टी करत होते तर त्यातही तुम्हाला प्रॉब्लेम आहेत ना सगळ्यांना? या गप्पूला पाठवलं घरी काय पिऊन आली आहे काय? हो पिऊनच आली आणि जरा जास्तीच झालेली दिसते. काय बोलतेय ते स्वतःच स्वतःला सुद्धा कळत नाही. जरा जोरात बोल ना त्याशिवाय मला ऐकू कसं येईल. जोरात बोल, कानात घुसून बोलणार तुझ्या. ऐक शनि, तमाशा नको करू. शान्या आज जा. हे गावंडळ चल ना तू घरी जा. तमाशी करायची खूपच हौस आहे का तुला? गप्प बस आज जा. तुला काय वाटत ग राधिका, तुला काय वुमन ऑफ द इयर मिळालं म्हणजे का तू मिस इंडिया झाली का? मिस इंडिया झाली तू असं वाटतंय तुला? मला तुझ्या किचन मधून निघून ना बाहेरच्या जगात ये आणि बघ मी तुझ्यापेक्षा किती इंटेलिजंट आहे, तुझ्यापेक्षा किती पटीने जास्त सुंदर आहे. म्हणूनच ना नवरा आहे ना माझ्या मागे लागलाय, कळलं ना? घेरी ना माझ्या ईश्वरावर नाचतो माहितीये, तो माझ्या पायाशी असतो तो. आणि तुझं काय चाललंय? तू भारतात नाही असं काय म्हाताऱ्यांसोबत मिळून यू कॅन जस्ट मेक लाईक जस्ट मेक फन ऑफ मी. यू कॅन डू एनिथिंग एल्स अदर दॅन दॅट. यू कॅन जस्ट ओनली मेक फन ऑफ मी. अरे काय एक सिक्रेट सांगू का तुला? जे घर ना घर, इथे तुझी एंट्री बंद आहे आता. हां तर इथे परत यायचं नाही भीक मागायला. बघ बघ असाच लावून आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? त्यात आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं? मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव्ह कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पण पुन्हा आला बघ घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं.
तुम्ही दोन दिवस झाले काय सांगत होता ते बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात मी बाहेर तुमची वाट बघते